श्वेता भालेकर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर रुपाली तांबे. दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून IVF विषयामध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. तिथे जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी काम केले. उत्तम सक्सेस रेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास ART लॅबोरेटरीज, एथिकल प्रॅक्टिसेसच्या जोरावर प्रोजेनेसिसनं कमी वेळामध्ये भरपूर रुग्णांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळवून दिलेलं आहे. वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे वरदान ठरले, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशामध्ये आणि विदेशामध्ये अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुपाली तांबे मॅम, त्यांच्याविषयीसुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर रुपाली तांबे यांनी पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतलेलं आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं आहे. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन या विषयामध्ये त्यांना फेलोशिप मिळवली आहे. डॉक्टर रुपाली यांना एकूण 11 वर्षांचा अनुभव आहे आणि गेल्या 1 वर्षापासून त्या पुण्याच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये कार्यरत आहेत आणि डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजपर्यंत अनेक कठीण समस्यांवर यशस्वी उपचारसुद्धा केलेले आहेत. तेव्हा चला तर आता सुरुवात करूया आपल्या चर्चेला आणि आपल्या चर्चेचा आजचा विषय आहे IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणा. सर, सुरुवातीला माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, IVF पद्धती ही नेमकी काय आहे आणि त्याचा सक्सेस रेट नेमका कसा आहे त्याविषयी सांगाल. नक्की श्वेता, आपला हा फार महत्वाचा क्वेश्चन आपण म्हणू शकतो का. बऱ्याच वेळा IVF आपण गर्भधारणेसाठी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो का, आता ऍडवाइस केलं जातं, कारण आता जे इन्फर्टिलिटीचं प्रमाण आहे हे डे बाय डे फार वाढतं आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच कपल्सला IVF उपचार पद्धती करावं लागते. तर आपण पहिले जाणून घेऊ IVF काय असतं आणि त्याच्यानंतर त्याचा सक्सेस कसा असतो याच्यावर आपण बोलूया. तर IVF ची प्रोसेस असते ना इनविट्रो फर्टिलायझेशन आपण असं म्हणतो. सो या प्रोसेसमध्ये जी लेडीज असते त्यांना आपण इंजेक्शन देऊन त्याचे CBG वाढवतो आपण आणि ते CBG मॅच्युअर झाल्यानंतर ते शरीराच्या बाहेर काढून घेतो. मिष्टांचे तेव्हा शुक्राणू घेऊन त्याच्यापासून आपण गर्भ तयार करतो. ही जी गर्भ तयार करण्याची जी प्रोसेस असते ती एका लॅबमध्ये होते, ज्याला एम्ब्रॉलॉजी लॅब आपण असं म्हणतो. आणि ती जी आहे ती मॉड्युलर क्लास 1000 लॅब असतात. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी प्रॉपरली मेंटेन असतात. एअर व्हेंटिलेशन, प्युरिटी ऑफ एअर, VOC काउंट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेंटेन केल्या जातात. तो जो गर्भ असतो तो 3 ते 5 दिवस वाढवल्यानंतर तो गर्भ गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो. तर ही जी पूर्ण प्रोसेस असते ही IVF ची उपचार पद्धती असते. तर आता याच्या रिझल्ट बद्दल जर आपण विचार करा तर नक्की रिझल्ट कसा असतो याचा. तर जसं आपण बघितलं तर आधी जेव्हा 40 वर्षापूर्वी IVF आलं होतं तेव्हा IVF चे रिझल्ट अतिशय कमी होते. पण ऍट प्रेझेंट जेव्हा आपण बघतोय तर IVF मध्ये ज्या अत्याधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत, IVF मध्ये जे ऍडव्हान्स IVF सेंटर्स आलेले आहेत आणि जे IVF मधले जे तज्ज्ञ डॉक्टर्स आले आहेत आता पर्टिक्युलरली सेपरेट ब्रँच मधले, तर त्याच्यामुळे IVF चा जो रिझल्ट आहे तो अतिशय वाढला आहे. पर्टिक्युलरली आपण जर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर बद्दल बघितलं आणि इन जनरल चांगल्या IVF सेंटर मध्ये जर रिझल्ट बघितला तर जवळपास 70 ते 75% पर्यंत IVF मध्ये हा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि कितीही डिफिकल्ट प्रॉब्लेम जरी असेल तर या अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे आपल्याला तो रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवता येतो आणि चांगला रिझल्ट आपण अशा कपल्सला देऊ शकतो. अगदी सर, आपण रुपाली तांबे यांच्याकडे जाणार आहोत. डॉक्टर रुपाली, एक सांगा की IVF ही जी उपचार पद्धती आहे ती कोणत्या रुग्णांसाठी ऍडव्हान्स केली जाते? बेसिकली IVF ही पद्धती आपण आधी पेशंटचं इव्हॅल्युएशन केल्यानंतरच डिसाईड करतो. कुठलाही वंध्यत्वग्रस्त पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा आपण बघतो की नेमकं कारण काय आहे यांच्या वंध्यत्वाचं. काही पेशंट्स असे असतात ज्यांना मल्टिपल खूप वेळा IUI करून देखील प्रेग्नन्सी राहिली नाहीये, किंवा त्यांच्या इव्हॅल्युएशन नंतर कळतं की त्यांच्या दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत, किंवा अंडाशयामध्ये अतिशय स्त्रीबीज कमी प्रमाणात आहेत किंवा संपले आहेत असं म्हणा, किंवा शुक्राणूंमध्ये अजिबात एकही शुक्राणू सापडत नाहीये किंवा शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आहे, अशा पेशंटला आपण IVF चा उपचार पद्धती सांगतो. फर्टिलिटी प्रिझर्वेशन मध्ये पण IVF चा रोल आहे.
जसं आजकाल अपत्यप्राप्तीचे निर्णय थोडे लेट घेतले जातात अशा स्त्रियांसाठी पण आपण आधी गर्भ बनवून ठेवतो, अशांना पण आपण IVF ऍडवाइस करतो. तर IVFचे इन जनरल हे सगळ्या पेशंट्सला ऍडवाइस केलं जातं. डॉक्टर मळगावकरांना माझा प्रश्न आहे, IVF आणि ICSI या नेमक्या काय प्रक्रिया आहेत आणि प्रगतशील झालेली आहे IVF पद्धती, तर याचा रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होतोय? नक्की आपण जेव्हा बघतो तो IVF ही उपचार पद्धती आहे, ही एक जुनी उपचार पद्धती आपण ज्याला म्हणतो, पण आता कॉमन मॅन लँग्वेज साठी आपण IVF वापरतो. पण जसं मी आता ऑलरेडी सांगितलं की IVF मध्ये फार अत्याधुनिक उपचार पद्धती आणल्या आहेत, तर त्याच्यातली एक जी उपचार पद्धती आहे ज्याला आपण ICSI आपण म्हणतो, त्याला इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं आपण म्हटलं जातं. तर स्पेसिफिकली ही जी उपचार पद्धती आहे ही पुरुष वंधत्वासाठी अतिशय उपयोगी आहे. आपण आधी जेव्हा बघत होतो तर IVF मध्ये पण फेल्युअर यायचं, कारण शुक्राणूचं प्रमाण अतिशय कमी असेल किंवा शुक्राणूची मॉर्फोलॉजी मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा हालचाल कमी असेल किंवा शुक्राणू नसतील, तर अशा याच्यामध्ये IVF उपचार पद्धती फेल व्हायची. पण त्याच्यामध्ये आता ही जी ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे, तर याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो तर शुक्राणू किती कमी असेल किंवा त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी मध्ये काउंट मोबिलिटी मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा शुक्राणू नसतील, तरी आपण स्पर्म एस्पिरेशन टेक्निक्सद्वारे शुक्राणू काढून, ही जी ICSI मेथड आहे याच्यामध्ये आपण ICSI एक जो चांगला शुक्राणू सिलेक्ट करून आपण इंजेक्ट करतो आणि त्याचा गर्भ तयार करून तो गर्भाशयात ट्रान्सफर करतो. जसं आपण बघितलं तर IVF द्वारे फर्टिलायझेशन रेट हा अराउंड 60-70% होता, जो फर्टिलायझेशन रेट ICSI मध्ये ऑलमोस्ट 90-95% फर्टिलायझेशन रेट मिळतो. म्हणजे आपल्याला जास्त गर्भ तयार होता आणि जेवढे चांगले जास्त गर्भ तयार होतील तेवढं प्रेग्नेसी रेट आपल्याला जास्त बघायला मिळतो. सो ह्या ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे, सो ह्या ऍडव्हान्स उपचार पद्धती मुळे आपण ज्याला म्हणतो की पुरुष वंधत्वामध्ये किती मेजर प्रॉब्लेम असतील तरी आपण चांगला रिझल्ट अशा कपल्सला आपण देऊ शकतो. अगदी, आणि ज्यांना याचा फायदा झालेला आहे अशा काहींचे आपल्याकडे टेस्टिमोनियल व्हिडिओ झालेले आहेत, आपण ते पाहूयात. माझ्या लग्नाला 8 वर्षे झालेली आहेत. मी यूट्यूबवर सर्च केलं, नरहरी मलगावकरचं हॉस्पिटलमध्ये आहे, तिथे चांगली हे फॅसिलिटी आहे तिथे दवाखान्यामध्ये. सरांनी पहिल्यांदा भेटले तेव्हा सांगितलं का ठीक आहे तुम्हाला बाल होणारच, तुम्ही बाल इथून घेऊनच जाणार आहेत, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, मेडिसिन वगैरे व्यवस्थित घ्या, गोळ्या औषधं व्यवस्थित घेतली तर फरक पडणारच असं सांगितलेलं. मग त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलं, तसं आम्ही घेतच गेलो, मेडिसिन वगैरे महिन्यावर गोळ्या औषध घेऊन गेलो. दुसऱ्या सायकलला आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. तसं म्हणजे तुम्ही पण येऊन इथे एकदा तरी भेट द्या हॉस्पिटलला. डॉक्टर रुपाली यांच्याकडे आपण जाणार आहोत. मॅम, पुरुष वंधत्वामध्ये IVF पद्धती कशा पद्धतीने फायदेशीर ठरते त्याविषयी सांगाल. पुरुष वंधत्वाचे बरेच कारण असतात आणि आजकाल सध्या तर पुरुष वंध्यत्व हे खूप प्रमाणात वाढलं आहे. त्याची बरीच कारणं आहेत, एक आपली लाईफस्टाईल आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, असे बरेच कारणांमुळे पुरुष वंध्यत्व वाढलं आहे आणि अशा पेशंट्सला IVF हे खरंच वरदान आहे. मेनली आपल्याला बघावं लागतं की त्या पुरुषांमध्ये प्रॉब्लेम कुठे आहे, शुक्राणूंचं प्रमाण कमी आहे का, गती कमी आहे, की त्यांच्या बनावटीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांचे DNA फ्रॅगमेंटेशन खूप जास्त आहे. अशा पुरुषांना आपण काही मेडिसिन देऊन शुक्राणूंची क्वालिटी नक्कीच वाढवू शकतो. आणि IVF मध्ये चांगल्यात चांगला शुक्राणू निवडण्यासाठी आता बऱ्याच मॉर्फोलॉजिकल सिलेक्शन आपण करू शकतो, फिजिओलॉजिकल सिलेक्शन करू शकतो, त्याला आपण ICSI ICSI असं म्हणतो, आणि मायक्रोफ्लुडिक पुन्हा आपलं मॅक्स आहे, याच्याद्वारे पण आपण चांगल्यात चांगला शुक्राणू निवडू शकतो. आता काही पेशंट्स असे असतात ज्यांच्या धातूमध्ये शुक्राणू अजिबातच नसतात, अशा पेशंट्समध्ये आपण डायरेक्ट टेस्टिसमधून शुक्राणू पण मिळवू शकतो. त्या प्रोसेसला आपण टेसा मेसा मायक्रोटेसा असं म्हणतो. तर असं पुरुष वंधत्वामध्ये आपल्याला विजय मिळवणं सहज शक्य झालं आहे ऍडव्हान्समेंट इन IVFमुळे. अगदी, डॉक्टर मळगावकर सरांकडे आपण जाणार आहोत. सर, आपण हल्ली पाहतो की अगदी अनेक ज्या मुली आहेत त्या करिअर ओरिएंटेड आहेत आणि त्यामुळे लग्न उशिरा केलं जातं. मग अशा वेळेला अपत्य जर जन्माला घालायचं असेल तर ते सुद्धा अगदी वय उलटून गेलेलं असतं, वय वाढलेलं असतं, अशा वेळेला तो अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेतला जातो. मग त्यांना जर काही प्रॉब्लेम होत असेल, त्यामध्ये समस्या येत असेल, तर त्यांच्यासाठी IVF पद्धती कशा पद्धतीने लाभदायक ठरते? नक्की श्वेता, आपण जेव्हा बघतो तर आता जसं आपण वारंवार बोलले जात आहे का इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, सो त्याचं महत्वाचं कारण जे आहे ते एज ऑफ मॅरेज, करिअर ओरिएंटेशन आणि लग्न झाल्यानंतरही प्रेग्नन्सी डिले करणं. सो कुठेतरी ह्या पिरियडमध्ये जो मेन फर्टिलिटी पोटेन्शियल ज्या स्त्रीचं असतं ते 20-30 दरम्यान असतं आणि तो पिरियड कुठेतरी महत्वाचा गोल्डन फेज ज्याला म्हणतो तो आपण मिस करतो.
आणि तिसरी नंतर काय तर अंडाशयाची कॅपॅसिटी कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्त्री वंधत्व किंवा अंडाशयामुळे आलेलं वंधत्वाचं प्रमाण हे जास्त आपल्याला बघायला मिळतं. सो बेसिकली अशा कंडिशन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ट्रीटमेंट असतात. आता ज्या लेडीजला ऑलरेडी प्रमाण कमी आहे, सो अशा लेडीज साठी जर आपण विचार केला पहिली गोष्ट, तर त्याच्यासाठी आपण त्यांना लवकरात लवकर आपण इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर इव्हॅल्युएशन केल्यानंतर त्यांना आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये जे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत ते वापरून आपण जेवढा लवकर गर्भ तयार करून ठेवू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो किंवा प्रेग्नेसी तयार करू शकतो, तर त्याच्यात आपले रिझल्ट अतिशय चांगले आपल्याला बघायला मिळतात. सो आयव्हीएफ मध्ये आपण मल्टिपल स्टिम्युलेशन झालं, क्रायोप्रिझर्वेशन झालं आणि ब्लास्टोसिस्ट एम्ब्रियो ट्रान्सफर झालं, आणि ज्या लेडीजचा एज जास्त त्याच्यामध्ये आपण लेझर असिस्टेड हॅचिंग करून अशा लेडीजमध्ये आपण वय जास्त जरी असेल तरी आपण त्याच्यामध्ये प्रेग्नेसी प्लॅन करू शकतो. दुसरा एक महत्वाचा प्रकार आला आहे, प्रत्येक ठिकाणी आता प्रोफायलॅटिक मॅनेजमेंट केली जाते. सो अशा ज्या लेडीज आहेत ज्यांना करिअरकडे खरंच फोकस ठेवायचा आहे, तर अशा लेडीजचा नॉर्मली आम्ही काय करतो, त्यांचं लग्न झालं नसेल तर त्यांचे स्त्रीबीजं काढून ते गोठवून ठेवतो. आणि जेव्हाही लग्न होईल, लग्न झाल्यानंतर आपण ते स्त्रीबीज मिश्रणाचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करून तो गर्भ आपण गर्भाशयात ट्रान्सफर करू शकतो. सो ती मेथड वापरली तर किती उतार वयामध्ये जरी प्रेग्नेसी प्लॅन केली तरी आपण प्रेग्नेसी त्याच्यामध्ये चांगलं घेऊ शकतो. जर लेडीचं लग्न झालेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण त्याचे गर्भ तयार करतो आणि गर्भ तयार करून ते गोठवून ठेवले जातात. आणि जेव्हाही त्यांना प्रेग्नेसी हवी असेल तेव्हा ते गर्भ वापरून आपण त्यांना अतिशय चांगली आणि सुदृढ प्रेग्नेसी देऊ शकतो. त्या कंडिशनमध्ये वयाचा फारसा आपल्याला त्या ट्रीटमेंटसाठी फरक पडत नाही. तर जसं म्हणतो क्रायोप्रिझर्वेशन युनिट जे आलेलं आहे, सो याच्यामध्ये याचा फार जास्त उपयोग आपल्याला बघायला मिळतो. सो अतिशय मी नक्की सांगू शकतो आयव्हीएफचा ज्या करिअर ओरिएंटेड वुमेन्स आहे ज्यांचं एज जास्त झालं याच्यामध्ये अतिशय चांगले उपचार पद्धतीद्वारे आपण त्यांना रिझल्ट देऊ शकतो. अगदी सर, तुम्ही सांगितलं तसं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमुळे अनेकांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख लाभलेलं आहे. मोफत वंध्यत्व निवारण शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे ठाणे, पुणे आणि नाशिक या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये. तर अवश्य रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. ज्यांना ज्यांना अपत्य प्राप्ती संदर्भातल्या काही समस्या आहेत किंवा वंध्यत्वा संदर्भातल्या समस्या आहेत, त्यांनी अवश्य येत्या 31 ऑगस्टपर्यंत ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन याचा आपण फायदा घेऊ शकता. डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करू शकता. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आयव्हीएफ पद्धतीने यशस्वी गर्भधारणा या संदर्भात आज आपण बोलत आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर रुपाली तांबे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक टेस्टिमोनियल व्हिडिओ पाहणार आहोत. आमच्या लग्नाला आता 6 वर्ष झाले. आम्ही टाळल्यानंतर आम्हाला 6 महिन्यात चांगला रिझल्ट मिळाला. आणि जे ट्रीटमेंटचं स्वरूप असतं, ज्या पद्धतीने ट्रीटमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने प्रॉपर ट्रीटमेंट आम्हाला भेटत गेली. जसं आपण कुठं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथं स्टाफचं बिहेवियर पासून तर ट्रीटमेंटपर्यंत सगळ्या गोष्टींचे चेंजेस असतो, पण इथं आम्हाला अशा कुठल्या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला. तर इथं आल्यानंतर आम्हाला 6 महिन्यानंतर रिझल्ट मिळाला. ते पण आम्हाला ट्विन्स आहे आणि अतिशय आनंद होतोय. आणि जेव्हाही आपण अशा कुठल्या ट्रीटमेंटमध्ये किंवा आपल्या जे सेन्सिटिव्ह म्हणतो आपण, जिथं आपल्याला पूर्ण आशा असते अपेक्षा असते, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं गेलं. त्या पद्धतीने जेव्हा आम्ही माळगाव सरांकडे गेलो त्यांनी आम्हाला हसत आणि एकदम शांत तिथं आम्हाला समजून की आपली ट्रीटमेंट ह्या पद्धतीने होईल आणि ह्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आपण डॉक्टर रुपाली मॅडमकडे जाणार आहोत. डॉक्टर रुपाली, असा एक प्रश्न आहे की आयव्हीएफ पद्धतीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतात का आणि मग असे कॉम्प्लिकेशन्स आल्यावर त्यावर काही वेगळे उपाय आहेत का? आयव्हीएफ पद्धतीमध्ये आपल्याला काहीतरी कॉम्प्लिकेशन्स येतील किंवा साईड इफेक्ट होतील असा बऱ्याच पेशंटचा समज असतो आणि असे खूप प्रश्न पण मला विचारले जातात. पण आयव्हीएफ टेक्निकला पुढे जाण्याआधी आपण त्या पेशंटचं थरो फिजिकल फिटनेस करतो. म्हणजे एक आई निरोगी असेल तर ती एक बाळ निरोगी होऊ शकतं. तर फिजिकल फिटनेस झाल्यानंतर मग आपण त्या पेशंटच्या आयव्हीएफसाठी पुढे जातो. आणि आयव्हीएफमध्ये वापरले जाणारे जे मेडिसिन्स असतात ते नॅचरल हार्मोन्स असतात, जे तुमच्या शरीरात कमी आहेत ते आपण बाहेरून देतो आहे. त्यामुळे असं कुठल्याही पेशंटला त्या हार्मोनचा साईड इफेक्ट वगैरे काही आढळून येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी जेव्हा आयव्हीएफ सुरू झालं होतं तेव्हा ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम वगैरे असे प्रॉब्लेम्स यायचे.
पण आता विथ ऍडव्हान्समेंट जी झाली आहे आयव्हीएफ मध्ये, जे अत्याधुनिक आता मेडिसिन्स आहेत, प्रोटोकॉल्स आहेत, त्याच्यामुळे झिरो ओएचएसएस सिंड्रोम असे क्लिनिक सध्या आहे. म्हणजे आम्हाला एक देखील पेशंट असा आढळत नाही. आयव्हीएफ प्रेग्नन्सी मध्ये 40% ट्विन प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात आणि ते देखील मल्टिपल प्रेग्नन्सी जरी असेल तरी पण त्याच्यावरही आपण योग्य ते सोल्युशन काढू शकतो आणि एकाच वेळेला फॅमिली कम्प्लीट पण होऊ शकते काही पेशंट जे डिझायरस असतात दोन बाळांसाठी. तर असा विशेष काही कॉम्प्लिकेशन आयव्हीएफ मध्ये आढळून येत नाही. डॉक्टर नरहरी सरांकडे आपण जाणार आहोत. सर, क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे नेमकं काय आणि फ्रेश ट्रान्सफर आणि फ्रोझन ट्रान्सफर यातला नेमका फरक काय आहे? नक्की श्वेता, मी जसं सांगितलं का आय व्ही एफ उपचार पद्धती ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत, त्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आता आय व्ही एफचे रिझल्ट अतिशय वाढले आहे. त्याच्यातली एक जी टेक्नॉलॉजी आहे त्याला क्रायो प्रिझर्वेशन किंवा विट्रिफिकेशन टेक्निक आपण म्हणतो. सो क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे काय? याच्यामध्ये आपण जे स्त्रीबीज असतात, शुक्राणू असतात किंवा जे गर्भ असतात ते आपण लिक्विड नायट्रोजन मध्ये -196 डिग्री टेम्परेचरला आपण गोठवून ठेवतो. सो जसा ह्या गोठवण्यामुळे कसं असतं, आपल्याला जे एक्स्ट्रा गर्भ तयार होतात ते आपण नंतर केव्हाही वापरू शकतो किंवा जे स्त्रीबीज कुठून ठेवतो ते आपण नंतर कधीही वापरू शकतो. सो याचा मेनली बेनिफिट बघितला तर आपल्याला, जसं मी सांगितलं, जे करिअर ओरिएंटेड लेडीज आहे ज्यासाठी आपण वापरू शकतो, किंवा सेकंड जर आपण बघितलं तर एक्स्ट्रा गर्भ तयार झाले तर ते आपण गोठून ठेवू शकतो, किंवा आपल्याला वारंवार आपण जे म्हणतो तर याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओरीचे प्रकार असतो. सो त्याच्यामध्ये जास्त गर्भ तयार होतात ते गोठून आपण, जेवढे जास्त गर्भ आपण तयार होतील तेवढी टाइम टू प्रेग्नेसी कमी होतो आणि प्रेग्नेसीचा रेटही आपल्याला जास्त बघायला मिळतो. सो याच्यातला महत्वाचा बेनिफिट म्हटलं तर फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर आणि फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर, तर या टेक्नॉलॉजीमध्ये रिझल्ट अतिशय इम्प्रूव्ह झाला आहे. तर नॉर्मली पहिले आपण काय करायचो, जे स्त्रीबीज काढून गर्भ तयार करून सेम सायकलला ते गर्भ आपण ट्रान्सफर करायचो, पण त्या सायकलमध्ये, स्टिम्युलेटेड सायकलमध्ये हॉर्मोनच्या लेवल्स फार जास्त असल्यामुळे कुठेतरी जी इम्प्लांटेशन असतं जिथे गर्भ रुजतो तिची रिसेप्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम झाला असून त्या रिसेप्टिव्हिटीमुळे कुठेतरी आयव्हीएफचे रिझल्ट कमी होऊन जातात. तर आता आपण जी नवीन टेक्नॉलॉजी आहे विट्रिफिकेशन, याच्यामध्ये ते जे गर्भ आहे ते गोठवून ठेवतो आपण आणि त्याच्यानंतर नॅचरल सायकल किंवा मॉडिफाईड नॅचरल सायकलमध्ये फक्त जो मधला लेअर आहे, गर्भाशयाची गादी आहे, तो आपण तयार करतो. त्याच्यामध्ये जर हे गर्भ गोठवलेले गर्भ थॉ करून जर ट्रान्सफर केले तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे आता जे पूर्ण शिफ्ट झालेलं आहे फ्रेश ट्रान्सफर करून फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करून, हा पूर्ण शिफ्ट झाला आहे. त्याच्यामुळे आयव्हीएफचे रिझल्ट जे आहे ते अतिशय उत्कृष्टपणे वाढलेले आहेत. अगदी सर, तुम्ही सांगितलं तसं आयव्हीएफचे रिझल्ट्स हे आता वाढलेले आहेत, त्यामुळे जर जे प्रेक्षक आमचा हा शो पाहत आहेत त्यांना जर वंधत्वासंदर्भात कुठल्याही अडचणी असतील तर त्यांनी निश्चितच स्क्रीनवर आता सगळे नंबर्स दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी फर्टिलिटी सेंटर आहे, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आहे, तिथे जाऊन अवश्य तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुम्हाला अवश्य मातृत्व आणि पितृत्वाचं सुख लाभू शकतं. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत रुपाली मॅम यांच्याकडे. मॅम, ज्यांची मासिक पाळी बंद झालेली आहे अशा स्त्रियांना प्रेग्नन्सीचा फायदा होऊ शकतो का आयव्हीएफ पद्धतीने? नक्कीच श्वेता, जसं आपल्या कुठल्याही शरीराचं आपण काम करणं बंद केलं तर तो शरीराचा पार्ट वीक होतो, तसंच मासिक पाळी जेव्हा बंद होते तेव्हा गर्भाशय हे थोडा प्रकारे कमजोर होतं, अंडाशयाचं काम बंद झालेलं असतं. पण अशा पेशंटला देखील आयव्हीएफ हे एक वरदान ठरलेलं आहे. अशा पेशंटमध्ये आपण त्यांना प्रथम मासिक पाळी द्यायला सुरुवात करतो, त्यांच्या गर्भाशयाची कपॅसिटी नॉर्मल करतो आणि त्यांच्या गर्भाशयाचा रक्त पुरवठा वाढवण्यासाठी त्यांचे काही मेडिसिन सुरू करतो आणि एकदा त्या गर्भाशयाची कपॅसिटी चांगली झाली की मग आपण आयव्हीएफ या टेक्निकद्वारे नक्कीच त्यांना मातृत्वाचं सुख देऊ शकतो. अगदी. डॉक्टर मळगावकरांकडे आपण जाणार आहोत. सर, आयव्हीएफ पद्धतीने तुम्ही अनेकांना यशस्वी गर्भधारणा करून दिलेली आहे आणि यामध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचा वाटा खूप मोठा आहे. ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये आपले फर्टिलिटी सेंटर आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? नक्की श्वेता, मी जसं बोलतोय आता आपला टॉपिक आहे तर याच्यामध्ये बेसिकली आयव्हीएफ मध्ये बरेचसे कपल्स आहे ज्यांना आयव्हीएफची गरज पडते, इन्फर्टिलिटीचं प्रमाणही वाढतंय, पण त्याच्यासाठी चांगले रिझल्ट द्यायचे असेल तर आपल्याला एक अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर असणं फार गरजेचं आहे आणि त्या विचारानेच आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरची स्थापना आपण केली. सो या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये आपल्याला महत्वाचा जो मोटो आहे तर आपल्याला इरॅडिकेशन ऑफ इनफर्टिलिटी, म्हणजे मॅक्सिमम कपल्सला आपण प्रॉपर ट्रीटमेंट देऊन रिझल्ट जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. सो आपल्याकडे देशातूनही नाही विदेशातूनही बरेचसे कपल्स येतात आणि महत्वाचं म्हटलं तर मल्टिपल आयव्हीएफ फेल्युअर झालेले कपल सर्वात जास्त येतात.
आणि त्यांच्यामध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. त्याचे महत्वाचे कारण म्हटलं तर प्रॉपर इव्हॅल्युएशन हे फार महत्वाचं आहे. ऍडव्हान्स सेंटर आहे, त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. वर्ल्ड क्लास आयव्हीएफ सेंटर्स आहे, जी एम्ब्रॉलॉजी लॅब आहे दॅट इज अ वर्ल्ड क्लास क्लास 1000 मॉड्युलर लॅब्स आहे. तसेच वेल ट्रेन अँड स्किलफुल आयव्हीएफ डॉक्टर्स आहे, कन्सल्टंट्स आहे, आणि पूर्ण जो स्टाफ आहे तो पण तेवढा ट्रेन आहे. जे भ्रूण तज्ञ आहे, एम्ब्रॉलॉजिस्ट आहे, ते पण तेवढे आपल्याकडे एक्सपर्ट आहे. सो हे जेव्हा आपण बघतो तर पूर्ण वेल इक्विप सेंटर आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी विथ व्हेरी गुड टीम, ज्याला आपण म्हणतो चांगली टीम, आणि प्रॉपर इव्हॅल्युएशन. सो याच्या आपण कुठेतरी एक मेळ आपण प्रोजेनेसिस मध्ये घातला आहे, त्याच्यामुळेच आपल्याकडे रिझल्ट जे आहे ते अतिशय चांगले आपण अशा कपल्सला देऊ शकतो. तर महत्वाची गोष्ट आपण सांगतो आपलं मेनली होप, फ्रॉम होप टू हॅपीनेस, म्हणजे जे कपल्सला आपण होप पासून त्यांना हॅपीनेस मध्ये घेऊन जाणं हे आपलं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचं मेन एम आहे. अगदी, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्तीचं सुख आपण देत आहात आणि त्यामुळेच हे वरदान ठरत आहे अनेकांसाठी. मोफत वंध्यत्व निवारण शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे ठाणे, पुणे आणि नाशिक या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये. तर अवश्य रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. ज्यांना ज्यांना अपत्य प्राप्तीसंदर्भातल्या काही समस्या आहेत किंवा वंध्यत्वासंदर्भातल्या समस्या आहेत, त्यांनी अवश्य येत्या 31 ऑगस्टपर्यंत ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन याचा आपण फायदा घेऊ शकता. डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करू शकता. कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज आपण IVFद्वारे यशस्वी गर्भधारणा या संदर्भात चर्चा केली. आपल्यासोबत होते डॉक्टर मडगावकर आणि डॉक्टर रुपाली तांबे. दोघांचंसुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. कार्यक्रमामध्ये खूप मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दोघांचेसुद्धा आभार. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.